नाशिकजवळील रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामशेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ साडेपाच वर्ष सतत झुंज दिली या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करून ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन आपल्याला मोगलांच्या कागदपत्रांमधून मिळते तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत साडेपाच वर्ष किल्ला लढवला त्याची माहिती यातून मिळते श्रीराम वनवासात असताना त्यांनी या डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता त्यामुळे या डोंगराला आणि किल्ल्याला रामशेज असं नाव मिळालं संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेब हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात आला नाशिक प्रांत आणि शहर मुघलांच्या ताब्यात होते अशावेळी नाशिकजवळील छोटासा गड घेण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन गाझीउद्दीन फिरोजांग याला चाळीस हजार सैन्य तोफखाना यांच्यासह पाठविलं मोगलांनी गडाला वेढा घातला तेव्हा गडावर सहाशेच्या आसपास मावळे होते मोगलांनी रामशेजवर पहिला हल्ला चढवला आणि मोगल गडाला भिडले त्याबरोबर गडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला त्यामुळे मोगलांना माघार घ्यावी लागली त्यानंतर शहाबुद्दीनने वेढा कडक करणं सुरुंग लावणे मोर्चे बांधणे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढून हल्ला करणं असे अनेक उपाय केले पण रामशेतच्या अनुभवी किल्लेदाराने कौशल्याने आणि सावधगिरीने मोगलांचे सर्व मनसुबे उधळून लावले मग हट्टाला पेटलेल्या शहाबुद्दीनने लाकडी बुरुज उभारून त्यावर तोफा चढून किल्ल्यावर हल्ला करण्याची योजना आखली त्यानुसार आजोबाच्या जंगलातली लाकडं तोडून ती जमून त्या लाकडांचा एक प्रचंड बुरुज बनवण्यात आला मोगलांनी त्यावरून गडावर मारा सुरू केला पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही मे सोळाशे बासष्टमध्ये रामशेतचा वेढा फोडण्यासाठी संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे यांना पाच ते सात हजार सैन्यांशी सा पाठविले शाहबुद्दीनने गडाजवळील गणेश गावाजवळ मराठ्यांना रोखले दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले त्यात मोगलांनी माघार घेतली मराठ्यांनी मोगलांचे पाचशे घोडे पकडून नेले या विजयामुळे किल्ल्यावरील मावळ्यांमध्ये उत्साह संचारला पण या पराजयामुळे औरंगजेब संतापला त्याने बहादूर खानाला रामशेदला जाण्याची आज्ञा दिली शहाबुद्दीनने वेढा कडक करून किल्ल्यावर परत हल्ला चढवला त्याबरोबर कडावरील मावळ्यांनी दगडांचा प्रचंड मारा केला त्यात राजा दलपतराय दगडांच्या माऱ्याने जखमी झाला त्यामुळे मुघलांना माघार घ्यावी लागली सलग येणाऱ्या अपयशामुळे शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला गेला आता वेढ्याची जबाबदारी बहादूर खानावर आली त्याने किल्ल्यावर हल्ला करण्याची दुसरी योजना आखली या योजनेनुसार मोगलांच्या सैन्यातील एका गटाने तोफा वाद्य इत्यादी साहित्य घेऊन गडाखाली एका जागी जमाव करावा त्यामुळे या बाजूने मोगलांचा हल्ला होईल या कल्पनेने गडावरील मावळे त्या जागी जमतील ही संधी साधून मोगलांच्या दुसऱ्या गटाने विरुद्ध बाजूने किल्ल्यावर हल्ला करावा मराठ्यांना या योजनेची आधीच कुंकून लागली होती त्यामुळे मराठ्यांनी दोनही बाजूंना सैन्य विभागून मोगलांना सडकवून काढले आणि मोगलांच्या या योजनेवरही पाणी फिरवले किल्ला जिंकण्यासाठी बहादूर खान काहीही करायला तयार होता सैन्यातील लोकांनी एक तांत्रिक पकडून आणला त्याने खानाला सांगितले मला शंभर तोळे वजनाचा सोन्याचा साप बनवून द्या तो मंत्रून मी हातात घेईन आणि मग कुठली अडचण न येता मी तुमच्या सैन्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेईन मग विजय आपलाच खानाने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केले एके दिवशी तांत्रिकाला आघाडीवर ठेवून मोगल सेना गडाच्या रोखाने निघाली ती मारायच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी गडावरून गोफणीतून दगडफेक चालू केली त्यातील एक दगड आघाडीवरच्या तांत्रिकाच्या छातीवर इतक्या जोराने लागला की त्याच्या हातातील सोन्याचा साप उडाला आणि तांत्रिक खाली कोसळला हे पाहून मोगल सैन्याचा धीर कचला आणि त्यांनी माघार घेतली या पराभवाने औरंगजेब संतापला त्याने बहादूर खानाला वेढा सोडून जाण्याची आज्ञा दिली या अपमानाने भडकलेल्या खाणाने जाताना शाहबुद्दीनने उभारलेला लाकडी बुरुज जाळून टाकला त्यानंतर औरंगजेबाने कासिम खान किरमानी या सरदाराला रामशेजवर पाठवलं पण त्यालाही गड घेता आला नाही अशा प्रकारे एक छोटासा गड पासष्ट महिने लढवून मराठे आणि त्यांचे किल्ले ही काय चीज आहे याची चुनूकच मोगलांना दाखवली जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराज